शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बीकेसी मैदानावरील जाहीर सभेसाठी नवी मुंबईतून 100 बसेस भरून शिवसैनिक निघालेले आहेत. यावेळेस मोठ्या उत्साहात हे शिवसैनिक निघालेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख आहेत विठ्ठल मोरे सर. सर काय सांगाल, एकंदरीत किती बसेस जाणार आहेत, किती उत्सुकता आहे आजच्या सभेवर? आज माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची बीकेसीवरती एक सभा होणार आहे. ही महासभा आहे आणि या सभेसाठी आम्ही नवी मुंबईतून दोन्ही विभागातून 100 बसेसच्या वरती दाबत जाणार आहेत. कारण काही लोक वाघाचं भाडेतरू घेतलेलं कातडं स्वतःच्या अंगावर पडलं म्हणून ते स्वतःला वाघ समजत आहेत, याचं उत्तर माननीय उद्धवसाहेब आज देणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या जे लोक रोज विषारी फुतकाऱ्या मारतायत त्यांच्या नांग्या ठेटण्याचं काम सुद्धा या सभेच्या माध्यमातून उद्धव साहेब करणार आहेत. हे भाषण खूप आक्रमक असावं, कारण खूप दिवस झाले हे आमच्या अंगावर येतात सगळे, म्हणजे रवी राणा असतील, इतर सगळे जे म्हणजे फार अतिशय सगळ्यांना पुळका आल्या आता हिंदुत्वाचा, आणि हिंदुत्व खरं काय आणि हिंदुत्वाचे खरं जननायक कोण, हिंदू विरुद्ध सम्राट कोण आहेत, आणि आमचे म्हणजे नकली कोण आणि असली कोण हे दाखवण्यासाठी उद्धव साहेबांनी जे भाषण करावं ते सगळ्यांना पुरून घुरावं यावं या भाषणाची आमची अपेक्षा आहे. आता हे नवी मुंबईतले सर्व शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना होतील. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे